बांधकाम कामगारांच्या लाल बावटा या संघटनेनं माझ्या निवासस्थानी मोर्चा काढलं, मला वाटते परवा 2 दिवसापूर्वी. तो दुर्दैव होता. वास्तविक या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं मंडळ स्थापन करणं आणि 2000 कोटीच्या वरती सेस गोळा करणं हे काम माझ्या या कारकिर्दीमध्ये झालं. शेकडो योजना आम्ही त्यांच्या कल्याणासाठी सुरू केल्या. आता ज्या भेटवस्तू आणि त्यांच्या मुलांसाठी लॅपटॉप आणि टॅबलेट आम्ही जे देणार होतो त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून त्यांनी मोर्चा काढला होता. परंतु ही दिवाळीमध्ये आपण दीपावलीमध्ये आपण भेटवस्तू देतो म्हणून सांगितलं आणि डिसेंबर महिन्यामध्ये आपण लॅपटॉप आणि टॅबलेट देतो म्हणून सांगितलं. परंतु लाखाच्या 1.5 लाख ही लोकांची नोंदीत संख्या असल्यामुळं 1.5 लाख लोकांना द्यायचं झालं तर त्याला निविदा पारदर्शी पद्धतीने काढावी लागेल. 10 कोटीच्या वर खरेदी करायची असेल तर हाय पॉवर कमिटी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आहे, त्याला वेळ लागेल. आणि मला वाटते लवकरात लवकर ही भेटवस्तू आणि लॅपटॉप देण्याचा कारवाई आम्ही आचारसंहितेच्या पूर्वी करण्याचा आमचा मनोदय आहे, आम्ही निश्चितपणे देऊ. कोल्हापूर कोल्हापूर शहराच्या अंतर्गत जो टोल MSRDC IRB आणि महानगरपालिकेच्या करारानुसार लागलेला होता, कोल्हापूर शहराच्या आणि जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांची इच्छा होती की हे टोल रद्द व्हावा. आणि टोल रद्द करण्याची घोषणा मी आणि गृहराज्यमंत्री सतीश पाटील यांनी केली होती. त्याचं मूल्यांकन किती आहे, याची या प्रकल्पाची खरी किंमत किती आहे, यासाठी समिती नेमण्याचा जो प्रस्ताव होता तो नगर विकास विभाग IRB आणि MSRDC यांच्या काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबीमुळं अद्याप ते होऊ शकले नाही. परंतु कालच म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी याचे जॉईंट MD मिरचंदानी म्हणणं आहेत, नवीन MSRDCचे CO हे अनिल डिगीकर म्हणून आता नवीन आलेले आहेत, त्यांनी अजून चार्ज घेतलेला नव्हता आणि ते काहीतरी आजारी होते, त्यांना आदेश दिले होते. आणि माझी माहिती अशी की 1-2 दिवसामध्ये या मूल्यांकनाची समिती नेमण्याचे आदेश निघतील.